कल्याण ग्रामीण विधानसभा चुनाव क्षेत्र में शिवसेना के कार्यकर्ताओं ने मौजूदा विधायक सुभाष भोईर का जमकर विरोध किया। शिवसेना द्वारा सुभाष भोईर को दूसरी बार टिकट मिलने से स्थानीय शिवसेना के कार्यकर्ताओं में भारी नाराजगी देखी गई। कार्यकर्ताओं की मांग है कि कल्याण ग्रामीण से रमेश म्हात्रे को टिकट नहीं मिली तो शिव सैनिक पार्टी का प्रचार नहीं करेंगे। शिव सैनिकों का आरोप है कि बीते 5 सालों में सुभाष भोईर ने शिवसेना पार्टी के लिए कोई काम नहीं किया है। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र की जनता विकास से वंचित है, यही कारण है कि जनता में मौजूदा विधायक के खिलाफ नाराजगी का वातावरण है। इस प्रकार का आरोप लगाते हुए शिवसैनिकों ने आक्रामक रूप धारण कर लिया है। रमेश म्हात्रे को अगर पार्टी ने टिकट नहीं दिया तो कल्याण ग्रामीण में शिवसैनिक सुभाष भोईर के लिए प्रचार नहीं करेंगे, जिससे कल्याण ग्रामीण में शिवसेना को भारी नुकसान भुगतना पड़ सकता है। आकिब शेख, जी वार्ता न्यूज। पहले गोष्ट मी नमूद करतो की या आमदाराला शिवसेना ही कळलीच नाहीये। तर शिवसेना कळायला भरपूर दिवस लागतात। अचानक येऊन राष्ट्रवादी मधून फुकट तिकीट मिळालं पक्षाचं, आणि त्यानंतर त्याने त्याचीच फक्त भांडगुलं घेऊन इथं कामं केली। निष्ठावंत शिवसैनिकाने एकाला पण जवळ घेतलं नाही, त्यामुळे अन्याय। आणि यासाठीच हा यात आम्ही दमलो आहोत, कारण ज्यांनी 35-40 वर्ष शिवसेनेमध्ये काढले आहेत असे आमचे रमेशजी म्हात्रे साहेब, त्यांच्यावर खरोखर कुठं अन्याय होत असेल तर ते आम्हा शिवसैनिकांना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना सहन होणार नाही। आणि त्यासाठीच आम्ही त्यांना समर्थ देण्यासाठी आम्ही दमलो आहोत। वेल प्रसंगी आम्ही राजीनामे सुद्धा आम्ही देणार आहोत। वेल प्रसंगी मात्र सांगतील तर अपक्षपर्यंत अपक्षपर्यंत आम्ही काम करू, पण याचं आम्ही काम करणार नाही। सुभाष भोईरांचं काम करणार नाही आम्ही। म्हात्रे साहेबांचा विचार घेऊन आम्ही जे काय म्हात्रे साहेब सांगेल ते करू। नेमकं काय कारण काय, आज तुम्ही का जमला तिथे? आज आम्ही म्हात्रे साहेबांचं तिकीट मिळत नसेल आम्ही एवढी मेहनत करून शिवसेना आम्ही या ग्रामीण भागामध्ये राबवली। 40 वर्ष मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहोत, आणि जर आमच्यासारख्याला जर बाजूला करत असतील ते बरोबर नाही। सुभाष भोईरला खरोखर शिवसेना माहीतच नाही, त्यांनी फक्त राष्ट्रवादी आणि मनसेच्या लोकांना जवळ घेऊन ये आज त्यांनी शाला चाललेली आहे हे आम्हाला पटत नाही।